अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या रिक्त असलेल्या जागांवर नियुक्ती झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी नुकताच त्यांचा पदभार स्वीकारलेला आहे। जामनेर पोलीस स्टेशनला नगर येथून बदलून आलेले PI प्रताप इंगळे यांनी पदभार स्वीकारला असून रुजू होताच त्यांनी कामकाजाला सुरुवात सुद्धा केली आहे। जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशनला API दिलीप शिरसाट यांनी सुद्धा पदभार स्वीकारला असून ते मेहुंबारे येथून बदलून आलेले आहेत। API दिलीप शिरसाट यांनी आल्याच पोलीस पाटलांची मीटिंग बोलवून त्यांच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे। दोन्ही पोलीस अधिकारी हे सदरक्षणायक खलन निग्रहणायक पोलिसांच्या या ब्रीद वाक्यानुसार काम करणारे असून येणारे सण उत्सव शांततेमध्ये साजरे करण्याचे आवाहन दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे। नमस्कार, आपण जामनेरमधील पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत। आज आपल्यासोबत या ठिकाणी जामनेर पोलीस स्टेशनला नुकतेच रुजू झालेले PI प्रताप इंगळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता जे उत्सव येत आहेत तर याबद्दल कशा प्रकारे नियोजन आखण्यात आलेलं आहे याबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे। नुकताच मी जामनेर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारलेला आहे। यापूर्वी मी नगर जिल्ह्यात शिर्डी, कर्जत, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर अशा भागात नोकरी केलेली आहे आणि माझी जवळपास 31 वर्षाची पोलीस खात्याची सेवा झालेली असल्यामुळे माझ्या या 31 वर्षाच्या कालावधीमध्ये 31 असे गणपती उत्सव, सार्वजनिक उत्सव मी पार पडलेले आहेत। जामनेर शहरामध्ये पदभार घेतल्यानंतर नुकतेच समोर येणारे मोठमोठे सार्वजनिक उत्सव आहे, गणपती आहेत, पोळा आहेत, रमजान आहेत, अशा उत्सवाच्या संबंधाने सदर शांतता सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून मी पोलीस पाटील मीटिंग, शांतता समिती मीटिंग आणि मंडळाची मीटिंग यांच्या सर्व मीटिंग घेऊन त्यांच्यासोबत राहून त्यांच्या काय समस्या आल्या, अडचणी आहेत, शासकीय अधिकारी आहेत त्यांच्यासोबतसुद्धा चर्चा करून हे सण उत्सव शांततेत कसे पार पाडतील याबाबत योग्य ते नियोजन केलेले आहेत। जे काही गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर या उत्सवादरम्यान कारवाई करणे आवश्यक आहेत अशांची यादीसुद्धा मी बनवलेली आहेत आणि त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहेत। कोणत्याही प्रकारे या उत्सवादरम्यान क्षुल्लकसुद्धा कोणतंही गालबोट लागणार नाही या दृष्टीनं पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि मी जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना या आगामी येणाऱ्या उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि आपण आनंदात उत्सव साजरे करावे, कायद्याचं पालन करावं आणि कायद्याच्या चौकटीत राहून सर्व आनंद घ्यावा आणि कोणत्याही प्रकारचा अफवावर विश्वास ठेवू नये। पोलीस प्रशासन आपल्यासोबत आहे। जय हिंद। त्यांच्या मुक्तीमध्ये तर निश्चित त्याचाही सुद्धा प्रस्ताव आपण पाठवतो त्यांच्या मुक्तीसंदर्भात, कारण शासनाचा जो काही निधी येतो तर त्या निधीवर बऱ्याचशा गावाची सुधारणा त्या ठिकाणी घडल्या जाते। आता मेहुणबारे हे गाव जवळपास 18,000 लोकसंख्येचं गाव आहे। सगळ्याच्या प्रेशराईजमुळे आपल्या एकमेकाचा जसा समन्वय राहिला ना तर निश्चितच या गोष्टीला आळा बसतो। आता यापुढे मी थोड्याच दिवसांनी ग्रामसभा याच्या सरपंचाची सुद्धा मीटिंग आयोजित करून त्यांना सुद्धा आपण सांगू आगामी येणाऱ्या पोळा आणि गणपती उत्सवामध्ये आपल्याला सगळ्या मोहरम आहे। आता परत हां, मोहरमचा कुठल्या गावाला काही प्रॉब्लेम आहे का मोहरमच्या ताबूत सवाऱ्या संदर्भात? नाही ना, ताबूत वगैरे निघतात का, सवाऱ्या निघतात का गावामध्ये कोणाच्या? हां, तुमच्याकडे निघतात? बरं, निघताना काही प्रॉब्लेम वगैरे? हिंदूचे लोक काढतात का मुस्लिम काढतात? हिंदू पण, हिंदू मुस्लिम दोन्ही पण ते काढतात ना? चालेल, नाही मग दोन्ही काढत असेल तर काही अडचण नाही का? या महत्त्वाच्या आता येणारे 2-3 सण आहेत, मोहरम आहे, गणपती आहे, पोळा आहे। या सणाच्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जागरूक राहून आपल्या गावात कुठल्याही प्रकारचा वाद त्या ठिकाणी होणार नाही याची सगळ्यांना आपली दक्षता घ्यायची आहे आणि यापुढे दर मीटिंगला सर्व पाटलांनी हजर राहायचं, तुमच्या अडीअडचणी समजून घ्यायच्यात, माझ्याही अडचणी मी तुम्हाला सांगायच्यात, म्हणजे
आम्हाला काय नवीन वरिष्ठाकडून प्राप्त झालं हे तुम्हाला सांगितलं तुम्हालाही कळतंय, पण नेमकं वरून काय आदेश आलेत काय नाही, जर आम्हीच तुम्हाला सांगितलं नाही मीटिंगच ठेवली तर तुम्हाला काय कळणार ते। म्हणून आगामी येणाऱ्या सगळ्या सणोत्सव शांततेत पार पडतील अशी सर्वांकडून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि उपस्थित सर्व पाटलांना अभिनंदन करून आजची मीटिंग संपली असे जाहीर करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।